Achaya Mickey Mouse. Mickey Mouse ne Mickey's. कारण ते मी मिकीचा अर्थ चांदगड साहेबांना विचारला पाहिजे. ते मिकी माऊस माहिती आहे मला, मिकीचा अर्थ काय ते म्हणले लहान असं. तर या शाळेच्या 25व्या सिल्वर जुबलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या राज्याचे संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, सकाळ इंडिया पेपरचे मालक प्रतापराव पवार साहेब, आमदार जोशीदादा साहेब, अशोकराव चावर पाटील, अभिषेकजी, अश्विन कुमार, आमिर, स्वातीताई चावर पाटील, चांदगुडे साहेब आणि सर्व सन्माननीय भाऊबरोबर टायमिंग वाले तुम्ही म्हणून मी एक मिनटं उशिरा उठलो, कारण हे मला म्हणलं 2-3 मिनटं येईल तुम्हाला नाव घ्यायचं होतं तुमचं. मला अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं इथं, त्याबद्दल अशोकराव चावर पाटलांचं मी पहिला आभार मानतो, मनसे आभार मानतो. चावर पाटलांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं, पण त्यांना माहिती नाही माझं शिक्षण किती झालं. मी 10वी बळबळ पास, त्यात गणितात 51 मार्क पडली, एक मार्काने फक्त नापास झालो, आणि 6 महिने अभ्यास करून 1 मार्क वाढला 52. बुद्धीची पात्रता ओळखली आणि मग कॅनेलमध्ये पुस्तकं टाकून दिली आणि राजकारणाकडे आलो. इकडे काही डिग्री बिग्री काही लागत नाही, परंतु चावर पाटलांसारखे अतिशय चांगले लोक समाजात आहेत, ते असे भेटल्यामुळं मला, त्यांचा सत्संग मिळाल्यामुळं एक चांगल्या मार्गाला मला लावण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी आता त्यांच्या ह्याच्यामध्ये सगळी मला माहिती, मला माहिती आहे त्यांच्याबद्दलची, की 19व्या वर्षी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घेतली. सामाजिक मुलाखत असेल, इतर राजकीय मुलाखत असेल, सोव्हिएत युनियनला ते गेल्यानंतर त्यांच्यात ही मिकी स्कूलची कल्पना आली आणि त्यांनी ते वास्तवात आणले. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या शाळेमध्ये जी कामं चालतात, तर त्यांनी सांगितलं की आम्ही स्त्रीभ्रूण हत्येविषयी आणि दहशतवादाविषयी पहिला मोर्चा काढला, स्त्रीभ्रूण हत्येविषयी आमच्या शाळेमध्ये आम्ही हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवत असतो आणि काळाची गरज आहे. कारण आजच्या काळामध्ये आता 100 मुलांच्या मागं 25 मुली कमी आहेत, 75 मुली आहेत, 100 मुलांच्या मागं 80 मुली आहेत, 20 मुली कमी आहेत. बऱ्याच भागात असा प्रकार पाहायला मिळतो. स्त्रीभ्रूण हत्या हा आजच्या काळातला मोठा गहन प्रश्न आहे. कारण जर याच्यावर आता गांभीर्याने बघितलं नाही, तुम्ही आम्ही जे काही थोडे चुकून चुकीचं काम करणारे लोक यांना जर आपण प्रबोधन केलं नाही, तर भविष्य काळात आपल्याला काळ माफ करणार नाही. म्हणून चावर पाटलांना मी धन्यवाद देतो की अतिशय चांगलं काम आहे. कारण जी 20-25 मुलं आजच शिल्लक राहतात, यांना हिमालयामध्ये भगवी कपडे घालून जाण्याशिवाय काय पर्याय राहणार नाही. भगवी कपडे घालून जायचं, ओम नमो शिवाय एवढं म्हणल्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून आम्ही ही आपण ही दखल घेणं अतिशय गरजेचे. ज्या जगाची निर्मिती करणारी जी स्त्री आहे, तिचा नाश करायचं काम आजच्या काळात जास्त चाललेलं आहे. म्हणून मी आवर्जून माझ्या भाषणात बऱ्याच वेळेला सांगत असतो की महिला कुठं कमी आहेत. अंतराळात कल्पना चावल्यासारख्या महिला गेलेल्या आहेत, पोलीस ऑफिसर आहेत, मिलिटरी ऑफिसर आहेत, राजकारणी आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहेत. त्यामुळं आई बहिणीचं संरक्षण करणं ही पहिली समाजाची, समाजाचं पहिलं कर्तव्य आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं मत आहे. आता 4 जण इथं आहेत, यांचं कुटुंबातल्या प्रत्येकाचं हे 4 AM आहे. ह्यांच्या कुटुंबाचं नाव गिनीज बुकामध्ये दिलं पाहिजे. अश्विन कुमार, आमिर, अभिषेक आणि अशोक कुमार, 4 नावं. चौघांना पण AC चावर पाटील. पण चावर पाटील तुम्हाला धन्यवाद अजून असून द्यायचं की हे वर्षाचं 3 दिवस झालेत, आज 3 तारीख आहे.
आणि 3 दिवसात मी प्रतापराव पवार साहेबांना 2 वेळा भेटलो. तुम्हाला धन्यवाद द्यायचं की मला गेल्या वर्षात 1 वेळा पण भेट झाली नव्हती आणि ह्या वर्षात तुम्ही मला 2 वेळा भेट घालून दिली. पण ही काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही जर तुमच्या शाळेमध्ये जे उपक्रम राबवता याच्यामध्ये माझी एक विनंती अशी आहे की जसे हे बाकीचे चांगले उपक्रम आपल्या संस्कृतीला धरून तुमचे उपक्रम असतात त्याच्याबरोबर तुम्ही योगा आणि अध्यात्माचं देखील तुम्ही चालू केलं पाहिजे आणि ते कंपल्सरी केलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण योगा कारण त्या रामदेव बाबांनी अख्ख्या जगाला वेळ लावला होता. त्या आस्था चॅनलवर लोक बघत नाही जास्त आस्था चॅनल. लहान मुलं पण ती कार्टून पोगून एक हंगामा बघतात आणि त्यांच्या आया बघतात माझ्या बायको सहित क्योंकि साज भी कभी बहू थी कसौटी जिंदगी की कहानी घर घर की 3 बहुरानिया 7 फेरे जीवन साथी बालिका वधू उतरण विदाई कुंकू कुलस्वामिनी कुलवधू कस्तुरी या गोजिरवाण्या घरात 4 दिवस सासूचे तुझ्या नानाची टांग फॉरेनची पाटलीन स्वप्नांच्या पलीकडे मनोउधान वाऱ्याचे फालतू म्हणजे काही संबंध नाही त्याचा. काय दाखवतात सिरियलमध्ये? बापलेकाचं भांडण, जावे जावेचं भांडण, सासू सुनेचं भांडण, भावाभावाचं भांडण, ह्याच्याशिवाय काही दाखवत नाही तरी बघतात. म्हणून कुठंतरी आता ह्याच्यात बदल झाला पाहिजे. म्हणून चावर पाटील साहेबांना मी याच्यासाठी धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं तुमचं जे काम येतं आहे. तुमचे वडील देखील स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचा तुम्ही जो वारसा पुढे चालवलेला हा देखील चांगला आहे. आणि वहिनींनी तुम्हाला योग्य टायमाला बाहेर काढलं. तुम्ही बिल्डर होते, त्या बिल्डरांचं काही खरं नसतं. हां, आता ते अडचणीत यायला लागले सगळी कोण. म्हणून तुम्हाला वेळीच त्यांनी बाजूला काढलं आणि चांगल्या क्षेत्रात घेतलं, ते बरं झालं. म्हणून स्वाती वहिनींना देखील मला धन्यवाद द्यायचे. कारण एक सांगतो की अशी लोक चावर पाटलांसारखी भेटायची म्हणल्यावर मी माझं सौभाग्य समजतो, माझ्या आईवडिलांची पुण्य समजतो. तुकोबारायांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की चांगली लोकं जर भेटली तर चांगलं घडतं. तर 2 गुंड भेटले तर मारामाऱ्या करतील, 2 जुगारी भेटले तर क्लबला जातील, 2 नाचगाणवाले भेटले तर थिएटरला जातील, 2 दारुडे भेटले तर बारमध्ये जातील. वास्तव आहे. आणि चांगले सत्संगी लोक भेटले तर चांगले कामं करतील. तुकोबारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंय, संत समागम एखादी परी फावे त्याचे द्वारे स्वाने याते, तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटिके सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले, तुका मने सर्व सुख त्या संगती घडेल भंगती संतांची. म्हणून चावर पाटलांना धन्यवाद यासाठी द्यायचं की स्वातंत्र्य सैनिक वडील होते, त्यांनी देशासाठी केलं. हे देखील परदेशात जाऊन दुसरी कोणती आयडिया नाही आणली तर देशातली लहान मुलं चांगली घडली पाहिजे आणि देश आपला चांगला झाला पाहिजे हा उद्देश ते घेऊन आले. म्हणून त्यांना मला धन्यवाद द्यायचे. नाही तर आजच्या पिढीमध्ये हे बघायला मिळतं की आपल्या इथं तुम्ही बघा, मी बऱ्याचशा दुर्गम भागामध्ये जात असतो, खेडेगावातनी जात असतो, तिथं काय बघायला मिळतं की ज्या डॉक्टर ज्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी करून दूध पाजलेलं असतं, आयुष्यभर खस्ता खाल्लेला असतात, अशांना डॉक्टर इंजिनियर वकील करून बिल्डर करून पैसेवाला करून त्यांना नंतर लग्न झाल्यावर आईवडिलांचा विसर पडतो आणि वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याची पाळी आजच्या काळात जास्त यायला लागलेली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण जास्त व्हायला लागलेलं आहे. म्हणून तुमच्या शाळेत येणारा मुलगा तसं वागणार नाही हे मला पूर्ण खात्री आहे. तुकोबारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंय. त्यावेळेला 350 वर्षापूर्वी, कारण तुकोबारांना 400 वर्ष झाली, 450 वर्षापूर्वी लिहून ठेवलं असेल की त्यांना त्यावेळेला कळलं की अशी पिढी पुढे निर्माण होणार आहे. भुके नाही अन्न, मेल्यावर पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केली आपणच जेवी, नैवेद्या चाळवेचे ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मजन राखावे दगड. जिवंत असताना जेवायला द्यायचं आणि मेल्यानंतर अख्ख्या गावाला लाडू जिलेब्याचं जेवण घालायचं अशा पद्धतीचं जे चाललेलं आहे हे तुकोबारांना त्यावेळेला कळलं. मी तुकोबारांना का नाही इथं इथंच का नाव घेतो, कारण मला चांगलं कळलेलं आहे. याचा अर्थ का मी पहिल्यापासून साधू नाही, मी बिघडू होतो पण आता लाईनवर आलो. मी आवर्जून सांगतो लोकांना की किती महान संत आहेत की बिना निमंत्रणाचे बिना आमंत्रणाचे एका तिथीला एका वाराला एका टायमिंगला 10-15 लाख लोक जमतात देहूला आणि आळंदीला आणि पायी पंढरपूरला इतक्या लांब जातात 250-300 किलोमीटर. याचं तुम्ही आम्ही आज थोडं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण मी बारकाईने सांगतो, कारण तुकोबारांची 2 वर्षापूर्वी जन्मशताब्दी झाली 420, तर 1.25 लाख लोक एका टायमाला जमली होती तिथं तुकोबारांची जन्मशताब्दी करायला. मला वाटतं बराक ओबामा आणि गार्डन ब्राऊननी जरी ठरवलं तरी एवढी येऊ शकत नाही आजच्या काळामध्ये. कारण मी एक सांगितलं बघितलं की माझा वाढदिवस मी आमदार आहे
आणि बऱ्यापैकी फेमस आमदार आहे, भाऊंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता, हर्षवर्धन पाटील साहेबांनी. मला असं वाटतं की माझा वाढदिवस करायचं म्हणलं तर मला किती खटाटोप करायला लागतो. 5,000 पत्रिका पाठवा लागतात, 5,000 मोबाईल करायला लागतात, जेवण ठेवायला लागतं आणि होर्डिंग लावायला लागतात मोठ्यांले. माझा फोटो मोठा, कार्यकर्त्यांचे फोटो लहान, पण पैसे माझेच असतात. एवढा कुठं करून माझ्या वाढदिवसाला 1,000-2,000 लोक जमतात. म्हणजे माझं बघा एवढं करून सगळं 1,000-2,000 आणि तुकोबरायण बिना निमंत्रण ते 1,25,000 हे तुम्ही आम्ही आज भान ठेवलं पाहिजे असे माझी गरज. म्हणून जे हे काम करतात हे संतांना देवळासमोर ठेवून काम करतात असं माझं मत आहे. चावर पाटील तुकोबरांनी तेवढंच केलं. 8 पिढ्याची श्रीमंती, 65 लाखाची जहागिरी असणारे तुकाराम महाराज पण सगळं दुनियेला वाटून टाकलं आणि परत म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे, बरे झाले नाही धरली लोकलाच, बरे आलो तुझं शरण देवा, बरे झाले तुझे केले देवाईल, लेकुरे बाईलू पिक्षिली, तुका मने बरे वरते एकादशी, केले उपवाशी जागरण. हे सगळं गेलं म्हणून मला तू परमेश्वरा भेटला. ते काम ते करतात म्हणून चावर पाटलांना मला माझ्या जवळच, मी त्यांना आदरणीय मानतो, श्रद्धास्थानी मानतो. त्याचं कारण एवढं आहे की डिस्टर्ब करा जरा, मी मनसे जामदार आहे. हा चावर पाटील देखील हेच काम करतात. जे तुकोबारायांनी केलं, जे का रंजले गांधले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाय नवनीत तसे सज्जनांचे चित्त, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, दया करण्याचे पुत्रासी तिची दासा आणि दाशी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, अशा पद्धतीचं काम चावर पाटील साहेब करतात. अधिक मी बोलत नाही, अजून 5-10 मिनिटं मी बोलू शकलो असतो, तसं मी आता बऱ्यापैकी प्रवचन करू शकतो 3 तास बिन पैसे घेता. पण लोकांचा याच्यावर विश्वास बसत नाही. लोकांना वाटतं, बरेचसे तरुण पोरं पण त्यांना खुश असतात, त्यांना वाटतं हा पिक्चर माझा व्हिलन आहे स्पॉट नाना, आणि त्यांना गुंडागत वाटतं, मोठ्या टोळीतला गुंडा असल्यासारखा. पण मी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली वाढलेलो आहे, त्यामुळे चुकीच्या कामाला कधी मी जाणार नाही हे पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो. तुम्ही हे चटर्जी साहेबांना आणलं, आपले स्पीकर सोनियाजींनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, मदत केली, मोहनदादांची चिरंजीव तुमच्या इथे शिकले. पण एकदा तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांची मुलाखत घेतली मातोश्रीवर, पण एकदा तुम्ही माझ्याबरोबर कृष्णकुंजवर सुद्धा या, आम्ही सुद्धा मनसे मदत करू, मनसे मदत करू. आमचे नेते राजसाहेब ठाकरे हे देखील चांगले ह्या गोष्टीचे आहे, अतिशय त्यांना आवड आहे. मी अधिक न बोलता तुमचा हा जो कार्यक्रम आहे लहान मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं सादरीकरण केलं. पण तुम्हाला जाता जाता एक सांगतो की मी सांगितलं की तुमच्यामुळे ही चांगली सत्संगी लोक इथे भेटले. आता परदेशी आहेत, गुरुदत्ताचं काम करतात, चांदगोडे साहेब आळंदीचं, सावंत साहेबांसारखी लोक, ही चांगली लोक परदेशी साहेबांसारखी, आणि पवार साहेबांना हर्षवर्धन पाटील साहेबांचे लोक भेटायला तुमच्यासारखी लोक कारणीभूत असतात. म्हणून तुम्हाला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो चावर पाटील साहेब. तुमची संस्था अजून मोठी व्हायला पाहिजे आणि दगडूशेठ गणपतीचा भक्त असल्यामुळं दगडूशेठ गणपतीच्यांनी प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या कुटुंबाला आणि समोर बसलेल्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद तुम्हाला पुढचं आयुष्य जगण्यासाठी मिळो अशी दगडूशेठ यांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.